इथे काच आहे, तर तुम्ही थोडं सांभाळून चला. माझा जो मित्र आहे तो आत्ता फसला होता, त्याला असं वाटलं की इकडे ग्लासच नाही आहे. अशा पद्धतीचे संपूर्ण मंदिर, मंदिराचा मुख्य कळस, छोटे छोटे मंदिर मागे त्यांना ग्लास प्रोटेक्शन दिलेले आणि बऱ्याचशा मूर्ती त्या ठेवलेल्या. चला दाखवतो, लक्षात येत नाही कुठलं मंदिर आहे पण आहे कुठलं तरी. आणि अशा प्रकारे हे मंदिर, हे छोटे छोटे मंदिर आहे, त्यांनी ग्लासमध्ये झाकलेले आहे. हे दोघं मेकॅनिकल्स उभे आहे इकडे काढू. तर अशा प्रकारे हे संपूर्ण जो मळा आहे, हा मळा लाईट डेकोरेशन एकदम चांगलं आहे. हेच व्ह्यू जर का आपण वरतून पाहिलं तर एकदम मस्तपैकी व्ह्यू आहे. चल, अशा प्रकारे आपण भूसकेती मळ्यात चाललो आहे. आता हे संपूर्ण चित्र आहे गजानन महाराजचं. काय केलं, हे श्री संत गजानन महाराज आहेत, हे वाले हे महाऋषी गजानन महाराज. हा संपूर्ण मळा अशा प्रकारे आहेत, हे भक्त लोक पण इथं आहेत. सबसे पहले श्री संत गजानन महाराज की जय. जो कोई भी इस वीडियो को देख रहा हो उनको मैं बता दूँ कि सब्सक्रिप्शन और सब्सक्राइब करना वाकई में फ्री है. प्लीज़ इस वीडियो को जल्दी से जल्दी सब्सक्राइब करें और आपके दोस्तों को इस वीडियो को शेयर करें, जिससे सब लोगों को इस वीडियो देखने को मिलेगा और उनको भी पता चलेगा कि क्या रियल स्टोरी है. इस वीडियो को कम्प्लीट तक देखिए. आगे एक आंटी है, उन्होंने बताया कि इस मंदिर का एक्चुअल रीजन क्या है बनाने के पीछे. हे संपूर्ण हा मळा आहे, इकडे जळकुंडाचा थोडा भाग आहे. मित्रांनो, अशी रेल्वे भारतीय रेल इथून जाते आणि मंदिराचं दृश्य तुम्ही बघा, एवढं मंदिराचं सुरेख दृश्य. त्याच पाठोपाठ इथे रेल्वे चालली आणि त्याच पाठोपाठ तिकडे गेस्ट हाऊससुद्धा आहे. ही भारतीय रेल सेवा आहे. तिथे गोसावी होते, त्यांना आपल्या ज्ञानाचा अहंकार झाला होता, तर त्यांना ते गजानन महाराजांना काही समजत नव्हते. अशिक्षित समजत होते की हे कपडे बी इकडे घालत नाही, हे काय साधू आहे, हे काय ज्ञानी आहे, आम्ही खूप ज्ञानी आहो असं तसं असं लोकायला पटवून देत होते ते. पण मग गजानन बाबांना दाखवून द्यायचं होतं की यायचा गर्वहरण करायचा या कैचा त्या श्रीमंतीचा सगळं काही. हा हा, तर ते त्यांना जो गर्व झाला त्याच्या ज्ञानाचा तो गर्वहरण करण्यासाठी त्यांना उत्पन्न केली होती आग गजानन महाराजांनी. हा, कोणा लावली नाही, काही नाही, काही त्यांनी ती स्वतःहून प्रज्वलित तेवढी आग केली. हा, आणि ते त्या साधूंना गोसाव्यांना म्हणाले की आता तुम्ही जो आत्मा हा अमर आहे, हा पाण्यात किंवा अग्नीनं जळत नाही, काही होत नाही, हे सिद्ध करून दाखवा. अच्छा, तर तेव्हा त्यांना मग त्यांना खूप घाबरले ते की आता आपल्याला आग तर काही एवढं ज्ञान नाही आहे, आग आपण विझू शकत नाही, बरोबर, आपल्या तेवढी पॉवर नाही आहे. तर त्यांनी मग ते गजानन बाबाला शरण गेले, गजानन बाबांची आग त्याच्या ज्ञान ते विझून टाकली, त्यांच्या चमत्कारानं शक्तीनं विझवली. हा, लावली पण तेव्हा आणि त्यांनी प्रूव्ह करून चमत्कार दाखवला एक प्रकारे की दाखवला किंवा अहंकार मोडण्यासाठी गोसाव्याचा अहंकार त्यांचा समूळ नष्ट झाला. मग हे जे झाड आहे, समजा हे दोन झाड आहे, हे झाड आणि ते झाड त्यांच्या काळातलं आहे, गजानन महाराजच्या काळातलं आहे दोन्ही पण. नाही, हे तर काही माहित नाही, हे आता समजा रस्ता आहे ना, तिथं तिथं विहीर होती. रस्ता म्हणजे ते त्या आपण जातो असा हा सडक आहे की? हा, तिथं अजूनही विहीर आहे खाली, सध्या बी असेल ना. हो, ते तिथं विहीर होती, तिथं मुलंग पलंग काय झाला आता जुना झाला, त्याचं विसर्जन केलं, त्याच्या जागी हा नवा पलंग झाला. नवा कोणता? गजानन बाबाची जे फोटो आहे, पहिले तो जुनाच होता पण तो आता
ते दामोदराच्या घरी होते ना म्हणजे त्यांच्या मुलांची, तर तेव्हा तेव्हा ते दामोदरांनी आणि बंकटलालांनी दोघांनी पाहिलं की हे तर साधे पुरुष नाही, हे कोणीतरी बंकटलालाच्याच घरी राहिले ते शेवटपर्यंत. आणि जेव्हा समाधी घेतली तेव्हाही बंकटलाला सोबतच होते. बंकटलाल पाटील कोण? पाटील पाटील, हरी पाटील, कुकाजी पाटील आणि हे कृष्णाजी पाटील हे भाऊ भाऊ होते ना. अच्छा, समजा आमचं जे कॉलेज आहे ते पाटील. पाणी पिण्याची सुद्धा इथे व्यवस्था आहे, सुरूच आहे. यांचे चप्पलचं आसनस्थान आहे हे संपूर्णरित्या. असं हा अशा प्रकारे छोटासा पण चांगलासा असा भुसकुटी मळा आहे. हे मला वाटते बहुतेक गजानन महाराज होते तेव्हापासून हे झाड असावं. अशा प्रकारे इथं बसलेलं आहे. हां, झाड कशाचं आहे? ब्रिज के नीचे अभी है हम, जो शिवाजी महाराज का जो स्टैचू है उधर से जाते हैं. अभी हमने तो जो भुसकुटी मारा है देख लिया है. अभी हम हमारे हॉस्टल पे रवाना हो रहे हैं और इस तरह से पूरा व्यू और दृश्य है. आपण करायचं नेस्कॅफे आहे माझ्या रूमवर.